हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे डाळीच्या पिठापासनं अगदी झटपट पाकाचं टेन्शन न घेता फक्त दोन वाटी डाळीच्या पिठापासनं ही बर्फी आपण बनवलेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे फक्त दोन ते तीन ही मिठाई बनवून तयार होते तर सध्या रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनलासुद्धा रक्षा रक्षा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे माफ करा इथे ऊन येत आहे या कढईवर त्यामुळे थोडीशी चमकल्यासारखं होत आहे तर हे पीठ जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर हे पीठ आता गाळून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही अर्धी वाटी गव्हाच्या पिठाच्याऐवजी अर्धी वाटी बारीक रवा वापरला तरीही चाल चालेल तर आता हे सगळी पिठं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे तर आता कढई आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायची आहे आणि हे साधारण एक ते दीड मिनटांसाठी आपल्याला कोरडच भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे तूप टाकून भाजणार आहोत तर इथे आपण तुपाचा वापर करणार आहोत हे पीठ भाजण्यासाठी तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पण तूप आपण एकदम नाही टाकणार लागेल तसं साधारण दो तीन ते चार मिनटाच्या अंतरावर आपण दोन दोन चमचे तूप टाकून हे पीठ जे आहे ते छान असं भाजून घेणार आहोत तर हे पीठ जे आहे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे साधारण मीडियम गॅस ठेवायचा आणि हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मी एकदम तूप टाकलेलं नाही आहे जर एकदम तूप टाकलं तर पीठ जे आहे ते सगळं तूप शोषून घेईल आणि आपल्याला तूप यासाठी जास्त लागेल तर असं तूप टाकत गेलं तर तूप कमी लागतं तर हे पहा पीठ जे आहे ते छान असं दाणेदारी ते तयार झालेलं आहे आपलं आणि इथे हे सगळं तूप मी वापरलेलं आहे गरज वाटल्यास आपण अजून थोडंसं एक ते दोन चमचे तूप वापरूया गरज लागली तर हे पहा आता हे छान असं पीठ भाजलं गेलेलं आहे छान तूपसुद्धा हळूहळू सुटायला लागलेलं आहे पण अजून तूप, तूप सोडण्यासाठी यामध्ये मी एक्स्ट्रा जे आहे ते दोन चमचे तूप वापरलेलं आहे तर आता हे पहा हे जे तूप टाकल्यानंतर आ, हे जे तूप जे आहे ते पटकन रिलीज होतं या पिठातनं तुम्ही पाहू शकाल मी तुम्हाला दाखवते आहे तर हे पहा लगेचच हे जे तूप आहे ते छान असं इथे पिठाला सुटायला लागलेलं आहे तर मीडियम गॅसवर हे आपल्याला छान असं भाजून घेतलं तर हळूहळू हे जे तूप आहे या पिठाला सुटायला लागतं हळू अशा पद्धतीने हे पहा आता तर याचा असं छान असा गोळा इथे तयार झालेला आहे तर असा खमंगवास सुटला की समजायचं की आपलं जे पीठ आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे कारण की पीठ भाजणं यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे पीठ छान व्यवस्थित भाजलं गेलं की बर्फी अशी चवीला छान अशी तयार होते तर साधारण वीस ते पंचवीस मिनिट तुम्हाला हे पीठ भाजण्यासाठी लागेल तर हे पीठ छान भाजून इथे तयार झालेलं आहे आपण ट्रे तयार करून घेऊया ट्रेमध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे त्यावर थोडंसं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी व्यवस्थित आपली निघेल आणि डेकोरेशनसाठी इथे मी काही पिस्ता वापरलेले आहेत ते बिलकुल ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते टाकू शकता पण छान असा मस्त कलर येतो दिसायला पण छान दिसतात बर्फीला छान असे ते हिरवा कलर छान दिसतो पिस्त्याचा म्हणून मी इथे टाकून घेतलेली आहेत तर आता अगदी थोडं कोमट आहे मिश्रण तर त्यामध्ये एक चमचा मी वेलचीपूड टाकून घेतलेली आहे आणि एक वाटी पिठी साखर इथे मी टाकलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी मी ते एकच वाटी टाकलेली आहे साधारण यामध्ये तुम्ही दीड वाटी पिठी साखर टाकून घेऊ शकता त्या माझी वडी जी आहे ती छान गोड होईल कारण की मी जी ही बनवली होती ती एवढी जास्त गोड झालेली नव्हती तुम्ही दीड वाटी यामध्ये साखर टाकू शकता तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं वाटलंच की आपल्याकडनं पीठ थोडंसं थंड झालेलं आहे आणि साखर मिक्स होत नाही आहे त्यावेळेस तुम्ही अगदी हलकी कढई गरम करून घ्यायची आणि लगेच खाली घ्यायची आणि पीठ मिक्स करून घ्यायचं तर आता हे सगळं मिश्रण या ट्रेमध्ये आपण टाकून घेणार आहोत मिश्रण व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला याला स्पॅच्युलाने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे मी इथे सेट करून घेत आहे जे की जेणेकरून व्यवस्थित आपली बर्फी जी आहे ती छान अशी सेट होईल सगळ्या बाजूने आता हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला साधारण रात्रभर तुम्ही असाच हा ट्रे ठेवू शकता किंवा तुम्ही हा ट्रे एक चार ते पाच घंटे जरी ठेवला असं साईडला बाहेरच तरीही चालेल तर आता हा बर्फी जी आहे ती छान व्यवस्थित सेट झाली आहे तर आपण याच्या कडा ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित अशा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि ही बर्फी आपल्याला काढून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी कडा मोकळ्या करून घेतल्या आहेत त्यावर एक ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी बर्फी आहे ती इथे काढून घ्यायची आहे आता वरचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे पहा किती छान अशी सेट झालेली आहे आपली बर्फी मस्त सेट झालेली आहे दिसतानाच खूप छान दिसते इथे कॅमेऱ्यामध्ये त्याचा कलर कॅच होत नाही आहे कलर खूप छान आलेला आहे बर्फीला तर हे पहा आता आपण ही बर्फी कापून घेणार आहोत पहा हो। किती व्यवस्थित छान अशी कापली जाते तर आता मी तुम्हाला एक पीज दाखवते की कि किती छान झालेली आहे अगदी पाकाचं टेन्शन न घेता ही तुम्ही बर्फी बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद